नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज जनजनांची आवाज आणि मी आहे शीतल खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स वाडी। तर बघूया आजची पुढील बातमी। नमस्कार, WH न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। आज आपण अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव खंडेश्वर यांनी एक आगळा वेगळा उपक्रम अमरावती जिल्ह्यामध्ये राबवले आहे, तर जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल काय आगळा। जगातील प्रत्येक राष्ट्र कोरोना विरुद्ध कशा प्रकारे लढता येईल याबाबत आपापल्या परीने प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहे। कोरोना विरुद्धची लढाई फक्त शासनाचीच लढाई नसून ती सर्वसामान्यांची लढाई झालेली आहे। या लढाईत प्रत्येक भारतीयांनी सैनिक बनून ही लढाई आपल्याला जिंकायची आहे। गेली महिनाभरापासून देशातील वैद्यकीय अधिकारी, नर्स, पोलीस, सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वतोपरी योगदान देत आहे, तर अनेक ठिकाणी अन्नदान करून अडकलेल्या गोरगरीब लोकांची सेवासुद्धा ते करीत आहे। या अभियानामध्ये मग काही आपलाही सहभाग असावा अशी कल्पना साधून नांदगाव खंडेश्वर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील प्रमुखांनी चक्क महिलांना घेऊन मास्क बनवण्याचा अभियान सुरू केले आहे। 1000 मास्क बनवण्याचा संकल्प करणाऱ्या या महिला सतत मास्क बनवण्याच्या कामाला लागल्या आहे। या अभियानामध्ये शिक्षिका प्रतीक्षा अजमिरे, संस्थेतील दुसऱ्या शिक्षिका श्रीमती दीपाली शिंदे, अभ्यासक्रमामध्ये शिक्षक घेणारे प्रशिक्षणार्थी मुली या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत। त्यामध्ये नैना मळावी, प्रिया कोल्हे, पूजा कंटाळा, स्वाती राणे, काजल गुप्ता यांचा समावेश आहे। शासनाला मास्कची गरज पडली तर त्यांना पुरवठा करू असे प्राचार्य दीपक गुरव यांनी WH न्यूजशी बोलताना सांगितले। मंगेश बोबडे, ब्युरो रिपोर्ट, WH न्यूज, नांदगाव खंडेश्वर, अमरावती। जाणून घेऊया काय म्हणाल्या मास्क बनवणाऱ्या महिला व प्राचार्य दीपक गुरव। शिक्षण संस्थेतील प्राचार्य आणि गुरु साहेब यांनी आम्हाला मास्क बनवण्याचे काम दिलेले आहे, तर त्यामुळे आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आम्ही मास्क बनवत आहे। औद्योगिक प्रशिक्षण राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे कार्यरत, येथे स्पिन टेक्नॉलॉजी शिल्पनिर्देश म्हणून कार्यरत आहे। याची जाणीव माननीय नांदगाव खंडेश्वर इथले प्राचार्य यांना होती, तर त्यांनी मास्कची कल्पना माझ्यासमोर ठेवली आणि त्याचप्रमाणे म्हणजे याचे COVID-19 सर्वांचे संरक्षण व्हावे याकरिता मुलींच्या सहकार्याने आम्ही सर्व मास्क बनवत। नमस्कार, मी दीपक गुरव, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती। आपणा सर्वांना ज्ञात आहे की सध्या कोरोना या महाभयंकर विषाणूने देशावर नव्हे पूर्ण जगावर जो हल्ला केलेला आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने एक उपाय म्हणून प्रत्येकाने मास्क लावावा, म्हणजे तोंडाला मास्क लावावा असे निर्देश दिलेले आहेत। तथापि असे आढळून आले की काही लोकांमध्ये जागरूकता काही भागात नसल्याने ते मास्क लावत नाहीत आणि काही भागात मास्कचा पुरवठा पण झालेला नाही किंवा तुटवडा जाणवलेला आहे। त्यामुळे आमच्या फॅशन टेक्नॉलॉजी व्यवसायात आपण सहज हे मास्क बनवू शकतो अशी संकल्पना माझ्या मनात आली। त्या संदर्भात मी कुमारी अजमिरे मॅडम आणि सौशिंदे मॅडम यांना तसे निर्देश दिले। त्यांनी त्यांच्या प्रशिक्षणाच्या सोबत हे 1000 मास्क शिवण्याचं म्हणजे पूर्ण करण्याचं टार्गेट हाती घेतलं, ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे। आणि काही मुलींनी ज्या वर्क फ्रॉम होम या संकल्पनेखाली घरून पण काही मास्क शिवलेले आहेत त्यांना आम्ही तो कपडा त्याचा पुरवठा केलेला आहे। त्यांनी तिथं घरीच ते मास्क शिवलेले आहेत आणि अजूनही 1000 टार्गेट आहे आमचं, मास्क शिवण्याचं टार्गेट आहे। आणि सदरचे मास्क तहसील प्रशासन, पोलीस स्टेशन किंवा आरोग्य विभाग दवाखान्यामार्फत आपण गरजू आणि निडी लोकांना ते देता येतील आपल्याला, की जेणेकरून जे लोक मास्क विकत घेऊ शकत नाही किंवा घेत नाही अशा लोकांना एक मदत म्हणून आणि या महामारीमध्ये एक हरीचा वाटा उचलल्याचं काहीतरी आपण
मनात ठेवून हे कार्य केलेलं आहे. आजच्यासाठी फक्त इतकंच. पुन्हा मिळूया एका विशेष बातमीसोबत. तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि विविध बातम्या बघण्याकरिता www.wsnews.in वर भेट द्या. धन्यवाद.